नमस्कार सर्वांना, तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनल महाराष्ट्र कन्नड परत एकदा स्वागत आहे। तर मी आज चालली आहे गायमुख चौपाटीला घोडबंदर येथे। ते आमच्या घरापासून फक्त 6 किलोमीटर अंतरावर आहे आणि त्याचं टाईम जे आहे 2 टाईम असतं, एक सकाळी आणि संध्याकाळी। जे काही डिटेल्स आहे तिथे गेल्यावर मी तुम्हाला सर्व सांगते। तर आता फटाफट निघूया। आज थोडंसं पावसाचं वातावरण टाईप वाटतं आहे आणि सर्वांनाच सर्वीकडे तुम्ही बघताय न्यूज चॅनलवर, खूप जणांना बरं नाही आहे, त्यामुळे मीसुद्धा आता 1 आठवड्यानेच बाहेर पडते। तर आता जाऊया तिथे आणि सर्व शूट करते मी आणि तुम्हाला सर्व डिटेल्स सांगते। बाय। तुम्हाला जर या गायमुख चौपाटीवर यायचं असेल तर ठाण्यावरून ह्याचं अंतर आहे 20 किलोमीटर आणि मीरा रोड स्टेशनपासून अंतर आहे फक्त 10 किलोमीटरवर। तर आता मी पोचली आहे फायनली इथे आणि हे हायवे टचच आहे चौपाटी, एकदम आतमध्ये, म्हणजे इथे तिथे आपल्याला असं चुकायची काही हे नाही आहे, त्यामुळे डायरेक्टली आपण येऊ शकतो। तसं आपण आता बाहेर इथे स्टॉल बघतोय, फूडचे स्टॉल लावलेले आहेत, तिथे आपण नंतर भेट देणारच आहोत। तर आता पहिले आपण जाऊया आतमध्ये। तर हा बघतोय आपण एंट्रन्स आणि तुम्हाला वातावरणावरून कळलंच असेल की इथे पाऊस पडतो आहे थोडासा। तसंच एंट्री केल्यावर राईट साईडला एक हॉटेल आहे, म्हणजे एक छोटंसंच हॉटेल आहे जिथे तुम्हाला पाहिजे असेल तर जे काही त्यांनी जे तिथे मिळतं ते सर्व बाहेर बोर्ड लावलं आहे, तुम्ही तिथेसुद्धा खाऊ शकता किंवा बाहेर जाऊनसुद्धा खाऊ शकता। तर ही आहे ती चौपाटी आणि खूप मोठी चौपाटी, जसं आपण पाणी बघतोय, आजूबाजूला हिरवेगार डोंगर बघतोय आणि खूप शांतता वाटते इथे आल्यावर आणि अगदी थंडगार वाटतं आहे, म्हणजे पाऊस पडला म्हणून नाही तर इथे आल्यावरसुद्धा थंडगारच वाटतं, कारण की बाहेर आपल्याला बाजूला खाडी आहे। तर आता मी थोडी पुढे जाते आणि सर्व तुम्हाला दाखवते। इथे पब्लिक खास करून, म्हणजे हे जे प्लेस आहे, ही जागा आहे, ही एकदम शांत असल्यामुळे आणि खूप गर्दी नसल्यामुळे आणि मोठी जागा असल्यामुळे इथे गर्दी होत नाही, त्यामुळे इथे लोकं येत असतात। तर ही आहे खाडी आणि ठाण्यामध्ये नवीन तुम्हाला चालू केलं माहिती असेल तर ही आहे बोट। तर ह्या बोटीमध्ये आपण जेवू शकतो किंवा जे काही आहे इथे जे फॅसिलिटीज आहेत तर तुम्हाला मी बाहेर दाखवते, ते बाहेर बोर्ड लावला आहे। किंवा ह्या बोटीमध्ये तुम्हाला जायचं असेल तर अगोदर रिझर्वेशन करावं लागतं आणि त्याची जी वेबसाईट आहे ते सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि हे जे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ते सुद्धा दिलं आहे। तर हा आहे तो बोर्ड। तर इथे मंडे, म्हणजे सोमवारपासून ते शनिवार रविवारपर्यंत जे काय काय होत असतं ते सर्व या बोर्डवर लिहिलं आहे, काय तर हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून वाचू शकता। तर हे असं मस्त थंडगार वातावरण आणि खूप सुंदर वाटतं इथे आल्यावर, म्हणजे खूप जण बोटीमध्ये जातात असं काही नाही, तुम्ही बाहेर येऊनसुद्धा फिरू शकता जसं की आम्ही आलो होतो फिरायला। तर मी आली होती माझ्या मम्मीबरोबर आणि आम्ही आलो होतो रिक्षा नाहीच, कारण की बस, मी जसं तुम्हाला मगाशी बोलली की बसेस आहेत पण त्या येतात 20-30 मिनिटाच्या नंतर येतात। तर जसं आपण इथे फोटो काढू शकतो, खूप सारी मजा मस्ती सुद्धा करू शकतो आणि तसंच आपण, म्हणजे इथे बसायसाठी फक्त हेच आहे, हे स्टेअरकेस आपल्याला दिसतात पायऱ्या, ह्यावर आपण बसू शकतो, बाकी इथे बसायला असं आतमध्ये काही केलं नाही आहे। जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की त्या बोटीवर खूप सारे कार्यक्रम होतात, म्हणजे लग्न सोहळासुद्धा होऊ शकतो किंवा बड्डे पार्टीज होतात किंवा शूट करायचं असेल तर तेसुद्धा करू शकतो आणि किंवा कंपनीचे इव्हेंट असतात तेसुद्धा इथे होतात। तर हे आपण बघतो आहे शिवभोजन केंद्र आहे, गरजू लोकांसाठी इथे जेवण मिळतं। तर हे मी मगाशी दाखवलेलं की स्ट्रीट फूड, म्हणजे बाहेर तिथे स्टॉल होते, तर हे आता ते समोर आपल्याला दिसतं, हे आहे अंडा भुर्जी आणि इथे मॅगीसुद्धा मिळते आणि ह्या स्टॉलवर आपल्याला बघायला मिळतं हे आहे कटलेट्स आणि वडापाव, तर तुम्ही इथेसुद्धा येऊन खाऊ शकता।
तर हा आहे सूचना फलक, म्हणजे इथे येऊन काय काय खबरदारी घेतली पाहिजे ते त्यांनी सर्व लिहिलं आहे. म्हणजे बाहेरचे खाद्यपदार्थ आणायचे नाही आहेत, किंवा तिथे रेलिंग आहे त्याच्यावर बसून आपल्याला फोटो काढायचे नाही आहेत, हे सर्व आपण पाळलं पाहिजे इथे येऊन, नाही तर आपल्यावरच कारवाई होऊ शकते. तर ही अशी सुंदर जागा आहे, इथे तुम्ही येऊ शकता. आणि सर्व जे टाईम आहे हे सर्व गुगलवर सुद्धा दिलेलं आहे, म्हणजे सकाळी 10 ते 12 असतं, म्हणजे बोटीचा टाईम नाही बोलत आहे मी, ह्या जागेचं त्यांनी लिहिलं आहे गुगलवर. आणि संध्याकाळी 4 ते 8 असतं. बोटीचा टाईम जो आहे हा त्यांच्या वेबसाईटवर त्यांनी लिहिलेलाच आहे. तर ही अशी मस्त जागा आहे, तुम्ही येऊ शकता तुमच्या फ्रेंड्सबरोबर, तुमच्या फॅमिलीबरोबर. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, आणि इथे चौपाटी कशी वाटली? आज सॅटर्डे आहे, थोडी पब्लिक आहे, आणि उद्या संडे तर अजून पण पब्लिक असेल. आणि ते क्रूजवर तुम्हाला यायचं असेल तर अगोदर तुम्हाला बुकिंग रिझर्वेशन करून यावं लागेल. जे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ते तुम्हाला मी दिली आहे, प्राईससुद्धा मी दिली आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे, आणि भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, आणि सर्वांनी आपली काळजी घ्या. बाहेर जे चालू आहे वातावरण, तर सर्वांना बरंच नाही आहे, त्यामुळे घरच्या घरी जेवढी काळजी घेता येईल डॉक्टरकडे पण फटाफट जाऊन या, आणि बरे व्हा लवकर. चला बाय.